सुवर्णकार समाजाचे गजू घोडके यांनी ड्रग्स प्रकरणी गंभीर आरोप करत पोलिसांना पानांवर आणि फांद्यांवर कारवाई करण्यापेक्षा खोडावर घाव का घालत नाही असा प्रश्न उपस्थित करत सुवर्णकार समाजाच्या व्यथा मांडले. पाहूया आपण त्यांचे नेमके आरोप काय आहेत. मी गजू घोडके, ओबीसी सुवर्णकार समिती अध्यक्ष. मी गेले कित्येक दिवसापासून सुवर्णकार समाजाच्या माध्यमातून सुवर्णकारांना न्याय मिळण्यासाठी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोणी नेता पुढे आलेला नाही किंवा नेता होऊ शकला नाही. मग नेता होऊ शकला नाही याचं कारण असं आहे का सुवर्णकार समाज आज छोटा आहे. आणि सुवर्णकार म्हटल्यानंतर त्याचा सोनारी व्यवसाय येतो. व्यवसाय आल्यामुळे तो कोणाच्या विरोधात गेला तर त्याला भीती वाटते का यार आपलं दुकान आहे, आपल्यावरती कोणीतरी पोलीस खोटे नाटे पाठवतील. यामुळे सुवर्णकारामध्ये कोणीही नेतृत्व करायला आमच्या सुवर्णकारांनी दोन नाशिकला आत्महत्या केल्या. त्या दोघांना न्याय देण्यामध्ये मी सफल झालो. या ठिकाणी एक अतिशय दुर्दैवाने मोठी घटना घडली का नाशिकमध्ये ललित पाटील या व्यक्तीने एक मोठा ड्रग्सच कंपनी या नाशिकमध्ये टाकली. आम्ही कित्येक वेळा याबद्दल आवाज उठवला. आम्ही लव जिहादच्या माध्यमातून काम करत असताना छोट्या छोट्या मुलींना ड्रग्सच नाद लागला. यामध्ये याच ललित पाटीलने याच्या भावाने आमच्या सुवर्णकाराकडून पैसे देऊन सोनं विकत घेतलं. केवळ आणि केवळ त्या सोनं विकत घेतल्यामुळे त्या सुवर्णकाराला अटक झाली का नाशिकमध्ये सुवर्णकारांवरती गदा. आणि अशा या सुवर्णकाराच्या बदनामी झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून याची वाच्यता झाली का गजू घोडके तू आवाज उठवत नाही यासाठी. आणि निश्चितच या ठिकाणी मी सांगतो का त्या सुवर्णकाराची काय चुकी आहे का आज तो सुवर्णकार नेस्त नाबूतून जाईल. सुवर्णकारांना धंदा करता येणार नाही, कोणाच्या डोक्यावर दिलेलं नाही आहे का यांच्या यांनी कुठून पैसे आणले. आमच्याकडे एखादा गिराईक येतो तो पैसे देतो, आम्ही त्याला सोनं देतो, आम्हाला त्याच्यातून मजुरी रुपये पैसे भेटतात. म्हणजे आमच्याकडे कोणी पोलिसांनी यावं त्याला उचलून द्यावं आणि आमच्याबद्दल कोणीही काहीच बोलू नये. मी या ठिकाणी एक नाव घेऊ इच्छितो का मी सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना सांगून आलो का नाशिकचे आमदार दे आणि परंदे माननीय विनायकजी पांडे यांची ललित पाटील यांच्या समोर नागपूर टेस्ट व समोरासमोर चौकशी बाबत तसेच निखिल पवार यांची पण चौकशी व्हावी. या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो का मी नाव घेत असताना कुठल्याही प्रकारचा माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा मी कुठल्याही प्रकारे घाबरायला तयार नाही. मी मंत्रालयावरती सुवर्णकारांना न्याय भेटावा, ओबीसींना न्याय भेटावा यासाठी रॉक केलं होतं. मी माझ्या घरावरती दोषी पत्र ठेवून काम करत आहे आणि निश्चितच जे व्हाईट कॉलर लोक आहेत ते सुटून जातात आणि निश्चितच जे गरीब लोक आहे आमच्या दुसऱ्यांनी 3 लाख रुपये मुंबई पोलिसांनी घेतले, घरी येऊन आत्महत्या केली, अजून त्यांना आरोपी केलेलं नाही. मी या ठिकाणी देव्याने परांदे विनायक पांडे निखिल पवार यांचं नाव यासाठी घेत आहे का देव यांनी परांदे आमदार यांनी का जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्याला अटक केली असं ते म्हणतात का याला सोडून द्या. म्हणजे तुम्ही ड्रग्स प्रकरणामध्ये ज्याला अटक करतात त्याला तुम्ही सोडून द्या म्हणतात. ते मी ठामपणे त्यांचं नाव घेऊन काय सांगतो आहे का अख्ख्या नाशिकला हे नाव माहीत आहे. त्यांचा कार्यभाग कुठं आहे, त्या मध्यमध्ये आहे, त्यांचं कार्यालय कुठं आहे सर्व माहिती आहे. दुसरं विनायक पांडे, विनायक पांडेंचं नाव घेण्याचं त्यांची चौकशी केली त्या दिवशी 15 मिनिटं. याबद्दल आमचं काही दुमत नाही, पोलिसांनी सुरुवात तरी केलेली आहे. तर निश्चितच विनायक पांडे यांना सुद्धा ललित पाटील त्याचा भाऊ ज्या टायमाला नाशिकला त्यांना केलं जाईल अटक त्या टायमाला त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात यावं. नाही तर सत्तेमध्ये एक आहे त्यांची चौकशी नाही. मी या ठिकाणी सांगू इच्छितो का उलट जो सत्तेत आहे त्याची चौकशी का झाली पाहिजे का तिकडे मुंडे ताईंवरती पण जीएसटी प्रकरणी 19 कोटीचा दंड त्यांना पाठवण्यात आला. मग त्या पण सत्तेत होत्या आणि म्हणून या आमदार विधानसभेमध्ये आवाज उठवतात आणि इथं कार्यकर्त्यांना जेव्हा आम्हाला तर या सुद्धा गोष्टी माहीत आहे का गोरक्षणाबद्दल सुद्धा काही लोकांनी फोन करून सांगितलं का ते आमचे कार्यकर्ते आहे.
आम्ही गोरक्षण करत असताना काम करतो, आम्ही जीवन उदाहरण काम करतो, नाही म्हणतात त्यांना सोडून द्या। आणि यांनी अशा प्रकारे देव्यानी फरांदे त्यांचा कार्यकर्ता निखिल पवार कुठून कुठून पैसे आणतात, कसे कसे पैसे आणतात, कोणाकडून किती किती हप्ता आहे हे निखिल पवारला पूर्ण माहित असेल। आणि म्हणून झाडाला न धरता फांदीला पहिले धरा का तो पहिले सर्व कबलल। आणि यामध्ये निश्चित एक सांगतो का मागच्या टायमाला मी फेसबुकला माझं हे स्टेटमेंट दिलं होतं, परंतु पोलिसांनी मला सांगितलं का याला कुठलाही आधार नाही। आणि निश्चितच आज मी सांगतो याला निश्चित आधार जरी नसला तरी निश्चित एक सांगण्यात येईल का माझ्यावरती तुम्ही कुठलाही गुन्हा नोंदवा, का तुम्हीला मी जे काही सांगत आहे ते अतिशय खरं आहे, का यामध्ये देव्यानी फरांदे विनायक पांडे सारखे, विनायक पांडेवरती आम्ही ईडीची कारवाई करावं अशी मागणी केली होती, का जेव्हा महापौरांना ड्रग्सचे धंदे लहानपणापासून आहे याची सुद्धा आमच्याकडे माहिती आहे, आणि यांनी जेवढी काही माया कमवलेली आहे ती सुद्धा जप्त करण्यात यावी। देवानी फरांदेंचा सुद्धा आम्ही नाव का घेतोय, त्यांची चौकशी करून त्या जर का सत्य असेल तर त्यांचं नाव काढलं जाईल, परंतु त्यांची चौकशी झाली पाहिजे। तुम्ही वरपर्यंत आम्हाला माहित आहे किती तरुण मुली खराब झाल्या, कशा कशा त्यांच्यावरती अत्याचार झाले, आणि निश्चितच याबद्दल यांचा तपास करावा। नाशिकमधील बहुचर्चित ललित पाटील ड्रग्स प्रकरणी सुवर्णकार समाजाचे गजू घोडके यांनी काही गंभीर आरोप केले। स्टार 24 5 न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक।